संघांना यामध्ये यश सुद्धा मिळालं. तुल्यबद्ध संघ आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने बघायला मिळाले. तर एक महत्वाची लढत नक्की बघणार आहोत. तर गणेश श्री गणेशा मात्र या षटकाचा करतोय. पहिल्या चेंडूवर आक्रमण देखील त्या ठिकाणी केलं गेलं, टॉप एज घेतला गेला आणि एक अप्रतिम झेल गलीमध्ये पकडला गेला आहे. सागर दराडे मात्र हजरी लावून परतताना आपल्याला बघायला मिळतोय. पहिली शिकार आणि पहिला फलंदाज गारद मात्र मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. फलंदाज बाद तर नवीन बॅटर येत आहेत शुभम ताके आपल्याला बघायला मिळतील. हे देखील आयकॉनच्या भूमिकेमध्ये बऱ्याच स्पर्धांमध्ये बघायला मिळालेले. एकंदर मागील काही सामन्यांचा आढावा जर घेतला तर जे खेळाडू आयकॉन म्हणून आपल्याला संघांमध्ये बघायला मिळाले त्यांनी खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी केलेली आहे. अक्षय जराड यांचं अर्धशतक आपल्याला बघायला मिळालं, मयूर सोनोने यांचं आक्रमणसुद्धा बघायला मिळालं, ते देखील आयकॉनच्या भूमिकेमध्ये होते. अमन शेख मेन ऑफ द मॅच ठरले, ते देखील आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहेत. शुभम ताके आलेले आहेत बघा. अगदी शुभम ताके यांचा परिचय द्यायचा म्हणलं तर एक जिद्दी खेळाडू आहे बघा. अगदी शेवटपर्यंत सामन्याला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा कायम आपण वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये बघितला आहे. याही वेळेस टॉप एज घेतला गेला आहे आणि भाग्य पाठीशी घेऊन आलेले आहेत या ठिकाणी शुभम ताके. नो मॅन्स लँडमध्ये जाऊन पडलेला हा चेंडू मात्र सरळ सीमेरेषेला जाऊन धडकलेला आहे आणि नक्कीच एक नशिबाचा चौकार मात्र या ठिकाणी येतोय. धावसंख्येला झालेला हा प्रारंभ, एक बाद चार धावा आपल्याला धावफळकावर बघायला मिळणार आहेत. चांगली गोलंदाजी करतायत या ठिकाणी गणेश थोरात. अचूक गोलंदाजीसाठी त्यांना सुद्धा ओळखलं जातंय. अमोल शिंदे सारखा एक अनुभवी कर्णधार या संघाला लाभलेला आहे. मेजर गजे सारखा एक अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहे. तर या गोष्टींचा फायदा नक्कीच या संघाला होईल यात शंका नाही. अकू टप्प्याचा चेंड होता, नक्कीच दिशाहीन मात्र बघायला मिळतोय. अवांतर धावेचा इशारा आणि वन बाउंडचा इशारा त्यानंतर देखील दिला गेलाय पंच भालेराव सर. आपण बघतोय पाच धावा धावफळकावर असणार आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजाने केला. चेंडू बॅटचा संपर्क झालेला नाही आहे आणि एक चांगलं इष्टी रक्षण मेजर गजे यांचं आपण बघतोय. अफलातून इष्टी रक्षक यावेळेस मात्र अगदी चेंडूच्या लाईनमध्ये येत असताना शुभम ताके एक जबरदस्त यश कवरच्या दिशेनं कवर ड्राईव्ह मात्र आपल्याला दाखवतोय आणि लाजवाब चौकार. नऊ धावा धावफळकावर असणारे बघा. या ठिकाणी चार चेंडू झालेले आहेत, एक फलंदाज मात्र बाद झालेला आहे. सागर दरडे जे आता बाद झालेले आहेत. अगदी सुरेख फटका, अगदी आणि अगदी बघा. खूप वेळ फुल केलाय त्यांनी पण नक्कीच लाईव्हच्या माध्यमामध्ये जे क्रीडारसिक आम्हाला जोडले गेले त्यांचं स्वागत आहे आणि ते बघू शकता पूल करण्यासाठी किती वेळ आहे या फलंदाजाकडे. सुरेख फटका आलेला आहे आणि लगातारचा दुसरा चौकार आणि यावेळेस मात्र षटकाची समाप्ती. एक षटका क्षमा क्षमा असावी, एक चेंडू शिल्लक आहे. तर लगातार दोन चौकार आणि त्यानंतर मात्र धावफळकावर 13 धावा आपण बघतोय. सलाम असलत झालेले बघा. या ठिकाणी जर बघितलं तर गोलंदाजाला काहीसं मार्गदर्शन केलेलं आहे. एक परिपक्व गोलंदाज गणेश थोरात
पुनरागमन चांगलं केलंय. दोन चौकारानंतर जर बघितलं तर शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी शुभम ताके यांना अगदी डिफेन्स करावा लागला, कारण अगदी ब्लॉक होल मध्ये यॉर्कर फेकला गेला आणि फॉलो थ्रू मध्ये आपण बघितलं त्या ठिकाणी हे चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा गणेश थोरात यांनी केलंय. पहिले षटक या ठिकाणी निश्चित आता संपलेलं आहे. 1:13 धावा आपण बघतोय धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतील. रॉक स्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा संघ. गोलंदाजीमध्ये बघूया यावेळेस अमोल शिंदे कोणाकडे चेंडू देत आहेत. तीस मिनिटाचा अवधी आहे बरं का, 30 मिनिटांमध्ये तुम्हाला सत्र पूर्ण करायचंय. पॉवर प्लेचा इशारा आलेला आहे, पंचांनी पॉवर प्लेचा इशारा दिलेला आहे. तर या ठिकाणी तमनर दादा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. संधी निर्माण झाली होती, ती संधी अवघड होती, परंतु यावेळेस चेंडून क्षेत्ररक्षकाला चकवा दिलाय आणि टप्पा घेत चेंडून सीमेरेषेला पार केलंय, चौकार आलाय, स्वागत केलंय. या ठिकाणी तमनर दादा यांचं चौकारानं स्वागत होतोय. स्वॅक्स करेगे सबका स्वागत, स्वागत चौकारानं झालं. चौकाराचे परिणाम म्हणजे धावफळकावर आपण बघतोय 17 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 आपण या ठिकाणी बघतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगलं पुनरागमन आहे आणि पुनरागमन करत असताना तमनर दादा यांनी योग्य अस्त्र योग्य वेळी वापरलंय. बघा अगदीच यॉर्करचा वापर केलाय आणि यशस्वी वापर देखील आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. यावेळेस मात्र हा प्रयत्न फसलेला आहे आणि पुरेपूर फायदा यावेळेस उचललाय रोहित धुमाळ यांनी. चेंडू टिप स्क्वेअर लेगच्या दिशेनं आकाश मार्गे जातोय मैदानाच्या पार, षटकार. 23 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी. वीस धावा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. षटक क्रमांक 2 बघतोय आपण. एक चांगला फलंदाज आहे बघा रोहित धुमाळ आपण बघतोय. तमनर दादा आता काय करणार, याही वेळेस फुल टॉस होता, पुरेसा फायदा उचलला नाही. अगदीच स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आपण बघतोय चेंडूवर आलेला आहे. चेंडू रोखला या दरम्यान एक सिंगल पूर्ण झालेले आहे. 24 धावा बघतोय आपण या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. चांगली सुरुवात या ठिकाणी रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा संघाची. सुरुवात थोडीशी खराब होते परंतु शुभम ताके आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा या संघाची बघायला मिळाली. सुरे कॉपी बुक कवर ड्राईव्ह आपण बघतोय या ठिकाणी. शुभम ताके स्पेशल खन्न खनित. महागडे षटक म्हणावं लागेल बघा, कारण या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत मारल्या गेलेत. 28 धावा झालेल्या आहेत.
षटक अजूनही संपलेलं नाही आहे, एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस चांगला चेंडू आहे, तो थोडेशी वेगळ्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता, अर्थात चेंडू बॅटचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाही. परंतु जाता जाता एक समाधान देणारा चेंडू, एक डॉट चेंडू आपण बघितला. दोन षटकानंतर 1-28 रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा. मध्यरात्रीच्या दिशेने आता प्रवास चालू झालेला आहे, तरी अजून भरपूर क्रीडारसिक आहेत जे नक्कीच या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्व क्रीडारसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत. आघाडीच्या गोलंदाजाला पुन्हा एकदा संधी दिली गेलेली आहे गणेश थोरात. अगदीच विस्फोटक प्रारंभ या षटकाचा होतो आणि चेंडू खास नव्हता, अगदी स्लॉट मध्ये हा चेंडू टाकलेला होता आणि शुभम ताके जास्त चुका करीत नाही, याही वेळेत चुकले नाही आणि एक बुलंद षटकारानं या षटकाचा प्रारंभ मात्र मैदानात होतोय आणि 34 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या. बघूया चेंडू क्रमांक 2 आपल्याला बघायला मिळतोय. कमाल झाली, वाव, सुरेख स्विचचा फटका या ठिकाणी पेश केला आहे आणि शॉट ऑफ द डे, अगदी मिडल ऑफ द बॅट घेतला गेलाय आणि हा फटका खूप अवघड आहे. बघा सराव तुम्हाला करावा लागेल. लगातारचा दुसरा षटकार आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. धावफलकाला या ठिकाणी वेग देण्याचं काम ही जुडी नक्की मैदानामध्ये करते. 40 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण झालेल्या. षटक क्रमांक 3 बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. मार्गस्थ आहे आणि पुन्हा एकदा गणेश थोरात यांच्यावर झालेलं हे आक्रमण आणि या दोन्ही बॅटरची एक चांगली भागीदारी आपल्याला बघायला मिळेल. बघा अतिशय चांगली भागीदारी. विचार विनिमय तर नक्कीच झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. पाठोपाठच्या स्वरूपामध्ये 2 षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडलेला आहे. धाव फलकावर तब्बल आणि तब्बल 40 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. हा धावांचा ओघ रोखणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, यावेळेस मात्र फटका फसलेला आहे आणि अमोल शिंदे चेंडू पर्यंत पोहोचले होते आणि हा अवघड जेड या ठिकाणी पूर्ण मात्र झालेला नाही. दरम्यान जर बघितलं तर अगदी अफलातून वेगामध्ये 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 42 धावा आपल्याला बघायला मिळतील या ठिकाणी पूर्ण झाल्यात. एकंदर जर बघितलं तर प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी धावा जमवण्याचा प्रयत्न हे दोन्ही बॅटर्स करत आहेत. काही शानदार फटके सुद्धा आपण या सत्रामध्ये बघितलेले आहे. यावेळेस गोलंदाजाचा चांगला चेंडू आहे, वाईड यॉर्करचा वापर केलेला आहे. टेनिस जगतामध्ये या चेंडूचा जास्त वापर होतो आणि हे असं यशस्वी देखील ठरलेलं आहे. डॉट चेंडू बघतोय आपण. अगदीच लॉंगॉनकडे खेळला गेलेला फटका, नाही यापेक्षा वाईट दृश्य काही असू शकत नाही. बघा
तीन क्षेत्ररक्षक या वेळेस येणाऱ्या थ्रोला बॅकअप देऊ शकले नाही. तर खूप खराब क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. आणि बॅकअप देत असताना जर बघितलं तर चांगले क्षेत्ररक्षक होते बघा. हा षटकार देत आहेत पंच, म्हणजे सहा धावा बघा. तर चौकार म्हणजे अधिक नुकसान त्या ठिकाणी झालंय. 48 धावा होत आहेत. शेवटचा चेंडू बघतोय आपण, षटक क्रमांक 3 बघतोय. सुरेख यावेळेस मात्र दहशत निर्माण करणारा हा फटका होता. रोहित सुपर हिट फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि यावेळेस ताकदीचा वापर जास्त झाला बघा. टायमिंग आणि प्लेसमेंटला जास्त महत्व यावेळेस दिलं नाही. चेंडू नक्की कव्हरच्या दिशेने गेलाय. पंचांचा इशारा बघूया, बाईचा इशारा येतोय. निश्चित या ठिकाणी आपल्याला धावफळकावर 55 धावा बघायला मिळणार आहेत. चांगली जोडी बघा या ठिकाणी, रोहित आणि शुभम. रोहित यांचं थोडस रौद्र रूप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालंय. लॉंगनकडे सुरेख फटका खेळलेला आहे. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप होणार की नाही हा मोठा प्रश्न आहे बघा. चांगला थ्रो केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं. पुढे जातोय आपण, 56 धावा आपल्याला बघायला मिळतील. नाही यावेळेस संधी झेलची आहे. अमोल मस्के होते बघा त्या ठिकाणी. झेल या ठिकाणी सुटलेला आहे. मैदानात तशी नाराजी सुद्धा आपल्याला बघायला मिळते. तर ही भागीदारी फोडण्याची नामी संधी मी म्हणेल या ठिकाणी गमावलेली. दरम्यान जर बघितलं तर सिंगलच पूर्ण झालेले, 57 धावा या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. जॅकपॉट ओव्हर आपण बघतोय या ठिकाणी. यावेळेस स्टॉपेज घेत चेंडू हवेत होता आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर सुरेख झेल पकडला गेलाय आणि ही जोडी फुटली. फलंदाज यावेळेस रोहित बाद झालेला. कॅच ऑफ द मॅच बघितला आपण. अक्षय जायगुडे होते बघा त्या ठिकाणी, संघ मालक आहेत. अप्रतिम झेल पकडलेला आहे आणि प्रयत्न करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये प्रयत्न शिकवले जातात, क्रिकेटमध्ये विश्वास शिकवला जातो, क्रिकेटमध्ये भरोसा शिकवला जातो. क्रिकेट भरपूर काही शिकवत असतं बघा. या ठिकाणी इम्रान सर आलेले बघा मैदानाच्या आतमध्ये. 2-57 धावा धावफळ कवर आहेत. हा चेंडू हवेत होता बघा यावेळेस. एक ड्राईव्हचा प्रयत्न होता. सिंगलनं स्वतःच खातं या ठिकाणी इम्रान सर खोलत आहेत. धावफलक सिंगलनं पुढे जात आहे. 58 धावा आहेत. आणि 58 धावा धावफळकावर आहे. शेवटचा चेंडू आहे जॅकपॉट षटकाचा. ड्राईव्हचा प्रयत्न होता बघा यावेळेस. चेंडूच्या लाईन मध्ये पुन्हा एकदा शुभम ताके मात्र आलेले नाहीये. त्यानंतर आपण बघतोय आता
हे षटक संपलंय. तर चार षटकानंतर या ठिकाणी 56 धावा आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी सूरज भगत यांची. हा दोन धावा मायनस केल्या, चारच धावा होत्या. कर्णधार आलेले या ठिकाणी अमोल शिंदे. बघूया काय फटका खेळले बघा इम्रान सर. पठाण पॉवर, अफलातून षटकार. अगदीच या ठिकाणी 62 धावा बघायला मिळणार आहे. स्वागत केलं बघा या ठिकाणी. अगदीच 62 धावा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. षटक क्रमांक 5 आपण बघतोय. प्रश्न अनेक आहेत, यावेळेस पुनरागमन करतायत. पुलचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा संपर्क मात्र झाला नाही. मेजर गजे यांनी आपलं काम इमानदारीनं यष्ट्यां मागे पूर्ण केलंय. डॉट चेंडू आलेला आहे, डाव फलक मात्र स्थिर आहे. यावेळेस देखील संपर्क झालेला आहे आणि दोन क्षेत्ररक्षक प्रयत्नशील आहेत. माही महेश आहे त्या ठिकाणी. अगदी चेंडू पर्यंत आले, चेंडू रोखलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षक आहे, चांगलं काम केलंय. दोन धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 64 धावा. कव्हरच्या दिशेमध्ये इनफील्डला क्लिअर केलं गेलं आणि अगदी गॅप साधला जातोय. चेंडू कव्हरच्या दिशेनं सीमा रेषा पार चौकार. 68 धावा आलेले आहेत. मागील षटकाची काहीशी भरपाई या ठिकाणी मात्र करताना इम्रान पठाण सर आपल्याला बघायला मिळतील. आणि त्यानंतर जर बघितलं तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल देखील या ठिकाणी केला गेलेला आहे. अगदी समोर मारलाय ट्रेडमार्क. इम्रान सरांच्या बॅटेत गगन चुंबी षटकार. 74 धावा होत आहेत या ठिकाणी. 2-5-74 आणि इम्रान सर मैदानात आल्यानंतर जणू काही त्यांनी सर्व सूत्र आपल्या हातात घेतली आणि या धावफलकाची जबाबदारी जणू काही तेच पार करत आहेत. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटीची काढा लागली. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी झालेलं आहे. आज कमाल केलेली आहे बघा अक्षय जायगुडे यांनी. डायरेक्ट हिट आणि त्या ठिकाणी एक मोठा फलंदाज बाद झालेला आहे बघा. शुभम ताके यांना परतावं लागेल आणि नवीन बॅटर येत आहेत ऋषी कुऱ्हे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघितलं या ठिकाणी अक्षय जायगुडे यांचं. या अगोदर जर बघितलं तर एक चांगला झेल पकडला. अगदी हवेत असताना त्यांनी त्या झेलला पूर्ण केलं होतं आणि यावेळेस अगदी नाजूक संधी होती आणि ती डायरेक्ट हिटची संधी त्यांनी या ठिकाणी पूर्ण केली. नवीन बॅटर ऋषी कुऱ्हे मात्र मैदानात येत आहेत. वेळ वाचवा वेळ, 30 मिनिटं होत आलेली आहे. तीन बाद 74 धावा आहेत बघा धावफळकावर.
लास्ट षटक या ठिकाणी संपली, अंतिम षटक आहे. आता या षटकानंतर सुनिश्चित केलं जाईल किती धावांचं आवाहन या ठिकाणी शिवम फायटर्स निवास संघासमोर असणार. बघूया गोलंदाज अंबादास जाधव. हा त्यांना देखील सांगितलंय वेलकम टू बॉलिंग, आइए आपका स्वागत आहे. षटकारानं त्यांचं स्वागत केलंय आणि तब्बल 80 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. मी अगोदरच सांगितलं इम्रान पठाण सर मैदानात आले आणि जणू काही त्यांनी त्या धावफळकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि यशस्वीरित्या त्यांनी या धावफळकाला हलतं ठेवण्याचं काम केलं. आणि हलतं ठेवण्याचं म्हणण्यापेक्षा या धावफळकाला वेगात घेऊन जाण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. पाच चेंडू शिल्लक आहे बघा, 80 धाव धावफळकावर असताना याही वेळेस फुलटॉस आहे. दिशा असे फटके तो मिलेंगे फटके, दिशेवर नियंत्रण नाही आहे. आणि त्यानंतर मात्र ज्या लयात इम्रान सर फलंदाजी करत आहेत त्या लयामध्ये ते अशा चेंडूंना सोडणार नाही. इम्रान पठाण ऑन फायर, 86 धावा धावफळकावर. बघूया यावेळेस हा सीमेरेषेच्या बाहेर जाणार हा लगातारचा तिसरा षटकार आहे. षटकारांची हॅट्रिक आपल्याला बघायला मिळाली आणि चौफेर फटकेबाजी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 92 धावा झालेल्या आहेत. बघूया चौथ्यांदा केला गेलेला प्रयत्न मात्र फसलेला आहे. झेल देखील सुटलेला आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील फसलेला आहे. बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत बघा या ठिकाणी. अंबादास जाधव यांचा हा चांगला चेंडू होता, पुनरागमन करणारा चेंडू होता. अगदी समोर मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी इम्रान सरांचा फसला, टॉप पेज घेतलेला चेंडू उभा झाला आणि यष्टीरक्षक मेजर गजे यांचे प्रयत्न कमी पडले. झेल सुटला आणि त्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी पळून 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहे. 94 धावा धावफळकावर लागले गेलेल्या आहे. फलंदाजांना एक वेगळी गती मिळालेली आहे मागील 2 सामन्यापासून. यावेळेस चांगला चेंडू आहे, बॅटीची कडा घेतल्या गेली. स्क्वेअर लेगचा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आपण बघतोय त्या ठिकाणी चेंडूवर येतो आहे. दरम्यान जर बघितलं तर एक सिंगल पूर्ण होते, 95 धावा धावफळकावर आहे. अंतिम चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. तर बघूया या ठिकाणी माझा वाटतं डॉट चेंडू आलेला आहे. 17 या ठिकाणी संपला गेलेला आहे आणि निश्चित 6 षटक अखेर या ठिकाणी धावा बनवल्या गेल्या. तर 95-96 धावांचं लक्ष. तर या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. त्या ठिकाणी वाईडची मागणी. त्यांना काही बोलत नाही. योग्य चेंडू आहे, फेअर डिलिव्हरी.
95 धावा निर्धारित 6 षटकांखेर बनवले गेल्या आणि काहीच कठीण आव्हान 96 धावांचं कठीण आव्हान या ठिकाणी ठेवले गेलेलं आहे शिवम फायटर्स नेवासा संघासमोर. बघूया या धावांचा पाटला कशा प्रकारे केला जाईल, किती प्रयत्न केले जातील. आणि क्षमतेबद्दल जर बोललं तर फलंदाजी आहे या ठिकाणी हॉटेल माफ करा शिवम फायटर्सचं नेवासा संघाकडे या ठिकाणी फलंदाज आहे. आणि आजच्या सत्रामध्ये पाटला करणारा संघ जिंकणार की नाही या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला शोधायचं आहे. आणि धावांच्या पाटलाकासाठी मी आमंत्रित करेल सहकारी समालोचक आदरणीय शाहरुख पठाण सरांना. चला फलंदाज चला. मोठं आव्हान आपण इथे पाहतोय. जवळपास 6 षटकांमध्ये 96 धावा शिवम फायटर नेवासा या संघाला बनवायच्या आहेत. प्रथमतः फलंदाजी करत असताना रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा संघाने 95 धावा बनवल्यात आणि 96 धाव्यांचं एक मोठं आव्हान आपण इथे मैदानाच्यामध्ये नक्कीच बघू शकता. शिवम फायटर नेवासा बुद्रुक या संघासमोर ठेवलेला आहे. तर या धाव्यांचा पाठलाग पूर्ण केला जाईल की या धावा रोखल्या जातील हे खरं तर आपल्या सर्वांना पाहायचं. दान फाउंडेशन पसायदान स्पोर्ट क्लब नेवासा यांच्या आयोजनातून आपण नॅन प्रीमियर लीग 2024 ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी अनुभवत आहात. आज पहिली रात्र आणि आज पहिल्या रात्रीमध्ये आपण 3 सामने अगोदर पाहिले. हा चौथा आणि शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. चला वेळ घेऊ नका, फिल्डिंग लावून घ्या लगेच. 6 षटकांची ही सुद्धा लढत आपल्याला ठिकाणी अनुभवायला मिळते. दोन आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. एका बाजूला महेश आणि दुसऱ्या बाजूला
अमोल हे दोन आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. तर पहिलं षटक मैदानामध्ये ढकलं जात आहे. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण गोलंदाजाला बघू शकता. अभि यांना आपण पहिल्या षटकासाठी मैदानावरती पाहतोय. धावेंच्या पाठलागाला होते सुरुवात. 96 धावा पूर्ण होणार का? पहिला चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतोय. कॅप मध्ये चेंडू खेळलाय. चेंडू वेगात जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आउटफील्ड वेगवान पहिल्याच बॉलवर येतोय. शानदार चौकार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर चौकाराला. चौकाराच्या मदतीने आपण या ठिकाणी पाहतोय धावफलकाला सुरुवात झाली आहे. अकाउंट ओपन झालं. 4 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. अभि गोलंदाजी करण्यासाठी पुनश्च एकदा तयार आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता. यावेळेस तुम्ही पाहिलं असेल अक्षरशः खोदकाम फलंदाजाने केलं. त्या दरम्यान एक सिंगल मात्र धावफलकावर अधोरेखित केली जाणार. एकडे धावसंख्या पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहे. ज्ञान प्रीमियर लीग एक दर्जेदार स्पर्धा आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवत आहे. प्रकाश झोतामध्ये अर्थात डे नाईट क्रिकेटचा थरार आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतो. आज पहिली रात्र आज उद्घाटन सोहळा सुद्धा आपण संपन्न केला. अतिशय थाटामाटामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला. उद्या दुसरा दिवस दुसरी रात्र आपण या क्रीडा स्पर्धेची अनुभवणार आहोत. इथे चांगला फटका लॉंग ऑन सीमा पार. धावा मिळतील. 4 चौकार. चौकार पूर्ण झाला आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहिलं असेल 9 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 9 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 9 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. अभि यांच्या माध्यमातून पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपल्या बॅकफुटला जात असताना हा चेंडू हलक्या तरी ढकलला. तिथे एक सिंगल प्राप्त केली जाणार आहे. एक धाव मिळाली आणि धावफलक एकने पुढे जात आहे. 2 अंकामध्ये आपल्याला धावफलक जाताना बघायला मिळणार आहे. 10 धावा. एक सुंदर आणि बहारदार असं आयोजन आपण या क्रीडा स्पर्धेचं पाहिलेलं आहे आणि आपल्या सर्वांना उत्कंठा होती या क्रीडा स्पर्धेची. आज मात्र ही स्पर्धा आपण सर्वजण याची देही याची डोळा या ठिकाणी अनुभवत आहात. हवेत चेंडू खेळलाय. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळला आणि क्षेत्ररक्षक मात्र आपण जर पाहिलं तर चेंडूच्या पाठमोरे आहेत. चांगले क्षेत्ररक्षण चांगले एफर्ट तिथे आपल्याला बघायला मिळाले आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण होत असताना धावसंख्या 2 ने पुढे जाते. 12 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 12 धावा पण धावफलकावरती पाहतो. गोलंदाज इथे तयार आहेत. यावेळेला आक्रमण केले जाते. बॉल उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत आणि तिथे 2 धावा जरूर तिथे प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केलाय आणि बघता बघता 3 धावा या दरम्यान मित्रांनो पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झालं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावा फलकावरती धावा आहेत. 15 धावा. 15 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहतो जो समाप्त झाला. चला वेळ जास्त घेऊ नका. तुमच्याकडे निर्धारित वेळ दिलेला आम्ही त्या वेळेमध्ये तुम्हाला इनिंगचा खेळ पूर्ण करायचा आहे. उद्या ठीक 2:30 रिपोर्टिंग टाइम. 3 पहिला चेंडू उद्या या मैदानावरती पडणार आहे याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्या. धावफलकावरती धावा 15. बिनबाद 15 धावसंख्या आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत गोलंदाज.
गोलंदाजी करण्यासाठी आपण इथे पाहू शकता मैदानामध्ये आरिफ पठाण यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आहे 15. मोठं आव्हान आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. इथे प्रयत्न करावे लागतील धावा बनवण्यासाठी. तुम्हाला मोठी आक्रमण आता करावी लागणार आहेत, मोठी उड्डाण तुम्हाला घ्यावी लागतील. चला वेळ महत्वपूर्ण आहे, वेळ महत्वाची अशी नोंद आपण घ्या, कारण आज भरपूर विलंब आपल्याला झालेला आहे. आज उद्घाटन सोहळा असल्यामुळे सामना सुरू होण्यासाठी सुद्धा भरपूर वेळ गेला. चला अधिकचा वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीम आरिफ गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत, तर समोरच्या बाजूला आपण स्ट्रायकिंग एंड वर महेश यांना पाहतो. त्यावेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॉलूनचा आकाशामध्ये फटका यावेळेस जर पाहिलं तर मिस टाइम फटका होता आणि त्या दरम्यान थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. झेल निसटला आणि त्या दरम्यान दोन धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना आपण पाहिला. तिथे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघ पराभूत झाला आणि राजस्थान रॉयल्स हा संघ सुपर थ्री मध्ये अर्थात दुसऱ्या क्वालिफायर मध्ये जाऊन दाखल झाला. आणि दुसरा क्वालिफायर सनरायझर्स हैदराबाद आणि त्यांच्या विरोधात राजस्थान रॉयल्स असा इंडियन प्रीमियर लीग 2024 दुसरा क्वालिफायर होणार आहे. आणि दुसरा क्वालिफायर इंडियन प्रीमियर लीगचा होईलच, परंतु त्याआधी आपण सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सचा सामना या नेवासा नगरीमध्ये पाहतोय. दोन्ही संघांची जर्सी तुम्ही पहा, एक संघ सनरायझर्स हैदराबादच्या जर्सी मध्ये आहे. यावेळेस झेल सुटला, परत एकदा झेल निसटला. धावबादची मात्र संधी आहे आणि यावेळेस फलंदाज धावबादच्या रूपामध्ये माघारी जात आहेत. विकेट आली, फलंदाज बाद आहेत. महेश धावबाद झालेले आहेत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत संघाचे आयकॉन सूरज भगत. आपण चर्चा करतोय की एका बाजूला सनरायझर्स हैदराबादच्या किट मध्ये संघ फिल्डिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉयल्सच्या संघ किट मध्ये आपण फलंदाजी करणारा संघ पाहतोय. आणि आयपीएल मध्ये हा सामना क्वालिफायर 2 होणार आहे. संघ 18, एक फलंदाज बाद असताना नॅन प्रीमियर लीग डीपीएल 2024 आपण पाहतो. गोलंदाज तयार आहेत. स्वीट शीटचा फटका सूरज भगत यांच्या बॅट मधून आल्याबरोबर एक तगडा प्रहार बॉल सीमारेषा पार जातोय चौकार. या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 22 अंकावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. एक बाद 22 धावा धावफलकावर, 26 चेंडू आणि 74 धावा अजूनही जिंकण्यासाठी या ठिकाणी बनवायच्या. अजूनही 74 धावांची गरज आहे, 26 चेंडूंचा खेळ या दरम्यान बाकी असणार आहे. सूरज भगत यांनी आल्याबरोबर ट्रेडमार्क फटका या ठिकाणी खेळला आणि चौकार त्या ठिकाणी वसूल केलेला आहे. एका बाजूला रॉकस्टार आणि सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा संघ आपण पाहतो, तर दुसऱ्या बाजूला शिवम फायटर नेवासा बुद्रुक या दोन संघांच्या दरम्यान मात्र ही लढत आपल्याला नक्कीच बघायला मिळते आहे. एक बाद 22 धावा धावफलक्यावरती झालेल्या आहेत. दोन चेंडू अजूनही बाकी असणार आहेत. गोलंदाज तयार आहेत. क्लीन बोल्ड विकेटचं पतन होत यावेळेस. सूरज भगत बॅक टू द पवेलियन, या अगोदरच्या चेंडूवर वार केला गोलंदाजावर, परंतु त्यानंतर गोलंदाजाने केलेला पलटवार इथे आपण सर्वांनी पाहिलाय. विकेट मिळवली जाते, मोठी विकेट आयकॉन इथे कोसळलाय. सूरज भगत बॅक टू द डगआउट. सूरज भगत बाद.
नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये, पांडुरंग गजे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बाद 22 धावा, 2 बाद 22 अशी धावसंख्या पाहायला मिळते. सूरज भगत बाद झालेले आहेत, मोठी विकेट खरं तर मिळाली आणि आता गोलंदाजी करणारा संघ मात्र या सामन्यावर नक्कीच वर्चस्व राखताना पाहायला मिळतोय. त्यावेळी आल्याबरोबर एक मोठा फटका समोरच्या दिशेने आक्रमण केलं आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथे बाद. पांडुरंग गजे मेजर हे सुद्धा शून्यावर बांधून परतणार आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट आली आणि गोल्डन डकची शिकार ठरतायत. 2 ओव्हर समाप्त झाल्यात, 2 ओव्हर नंतर 3 बाद 22 धाव. दोन ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर 22 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. शेवटचे 24 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 74 धावा विजयासाठी पाहिजेत. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण गोलंदाजाला पाहू शकता, षटक क्रमांक 3 घेऊन येत आहेत. रवी यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. चला अधिकचा वेळ गोलंदाजी करणारा संघ आपण खर्च करतायत याची आपण नोंद घ्या. 2 ओव्हर नंतर धावसंख्या आपण जर पाहिली तर 22 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही 74 धावांची आवश्यकता. रवी यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. तर स्ट्रायकिंग एंडवर आपण अमोल यांना पाहू शकता, नॉन स्ट्राईक एंडवर अक्षय ज्यातच 99 दाखल झालेले फलंदाज. हवेत चेंडू असणारे फटका हा सुद्धा मिस टाइम असेल. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु नोमॅन्स एरियामध्ये हा चेंडू लँड झाला. त्या दरम्यान फक्त एकच सिंगल येत असताना धावसंख्या वाढली, 23 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. उद्या ठीक 3 वाजता आपण सामन्यांना सुरुवात करणार आहोत आणि उद्या 2:30 वाजता 2:30 आणि रिपोर्टिंग या ठिकाणी करायचं. फलकावरती 23 फलंदाज आतापर्यंत बाद आहेत. तिसरा षटक मार्गस्थ असताना त्यावेळी लावेत चेंडू फटका, यावेळी सुद्धा आपण पाहिलं असेल मिस टाइम फटका पकडला जातोय झेल. अजून एक फलंदाज होतोय फेल, विकेटचं पतन होतंय. फलंदाज जातील माघारी विकेट. चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा आपण धावफलकावरती पाहतो. न्यू बॅटर नवीन फलंदाज येत आहेत, साहिल परदेशी नवीन फलंदाज. 4 बाद 23 अशी धावसंख्या. तर रिक्वायर्ड 100 वाढत चालला, जवळपास 18.5 च्या सरासरीने आता तुम्हाला 9 धावा या ठिकाणी पूर्ण कराव्या लागतील. एकूण धावफलक आहे 23, 4 बाद असताना. तर गोलंदाजी करत असताना आपण रवी यांना पाहतो, यशस्वी षटक आतापर्यंत त्यांनी हाताळलं. हवेत चेंडू असेल फटका, यावेळी सुद्धा मिस टाइम. झेल घेण्याची संधी होती परंतु इथे झेल निसटला, झेल सुटला आणि फलंदाजाला मिळालं जीवदान. इथे आपण पाहिलं असेल मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल सुद्धा पूर्ण होत असताना.
बॅटचा बाहेरचा स्पर्श चेंडूने घेतला, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं मिळालं. डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच अडचणीमध्ये वाढ झाली असती. परंतु एक धाव तिथे पूर्ण झाली, एक धाव कम्प्लीट झाली आणि धावसंख्या एकीने पुढे जात असताना आपण पाहू शकता 25 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 सुरू आहे. एका बाजूला शिवम फायटर नेवासा तर दुसऱ्या बाजूला रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी. या दोन संघांमध्ये ही मॅच आपण नक्कीच अनुभवत आहात. यावेळी समोरच्या दिशेने फटका व्हीशेप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले जात आहेत. त्या दरम्यान एक सिंगल कम्प्लीट होणार आहे, एक धाव पूर्ण होणार आहे. धावफलक एकने पुढे जात आहे. धावफलकामध्ये होणारा बदल आपण बघतोय. 26 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा बनवल्या गेल्यात. रवी यांच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत रवी यांची राहिली. यावेळेला बाहेर जाणारा चेंडू त्याला छेडण्याचा प्रयत्न तिथे केला आणि दरम्यानच्या कालावधीत एक सिंगल एक धाव अधोरेखित धावफलकावरती केली जाणार आहे. ओव्हरचा खेळ इथे होतोय समाप्त. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा आतापर्यंत धावफलकावरती बनवलेल्या आहेत. समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 69 धावांची गरज अजूनही असणार आहे. 18 चेंडू आणि 69 धावा. जॅकपॉट ओव्हरचा इशारा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि गोलंदाजी करण्यासाठी आपण इथे बघू शकता आरिफ यांना परत एकदा आमंत्रित करण्यात आलं. त्यावेळेला बॅटचा बाहेरचा स्पर्श चेंडू घेतलाय. एक सिंगल दरम्यानच्या कालावधीत पूर्ण होत असताना आपल्याला बघायला मिळालेलं आहे. एक धाव आली आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. धावफलकावरती 28, 4 बाद 28 धावा. जॅकपॉट ओव्हर आहे ते. 16 धावा तुम्हाला बनवायच्यात फलंदाजी करणाऱ्या संघाला. 16 धाव्यांचं टार्गेट तुम्हाला देण्यात आलंय, त्या 16 तुम्हाला पूर्ण करायच्यात. यावेळेस सर्वात बॅटनं फटका, मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात. एक धाव पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न केला आणि बघता बघता 2 धावा या दरम्यान पूर्ण होत असताना या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहिला मिळते. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा आतापर्यंत बनवल्या जात आहेत. 96 धावांचं एक मोठं लक्ष, मोठं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. हवेत चेंडू असेल फटक्यावेळेस जर पाहिलं तर मिस टाईम फटका, थोडस पुढे चेंडू पडला. क्षेत्ररक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न करत होते परंतु 2 क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगानं चित्त्याच्या सप्लाईनं 2 धावा पूर्ण करताना आपल्याला बघायला मिळाले. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या सुद्धा पुढे जात असताना पहिल्या मिळते. 32 धावा आपण धावफलकावरती पाहतो. 4 बाद 32 धावा धावफलकावरती. यावेळेला परत एकदा चेंडू हवेत असणारे. फुलर लेंथवर टाकलेला चेंडू. आरिफ चांगली गोलंदाजी करतायत. आज वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देण्यात आली. त्याचं कारण असं आहे की मागच्या षटकामध्ये त्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्यामुळेच की काय त्यांना परत एकदा वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आली. चांगली कामगिरी तुम्ही करा, नक्कीच तुम्हाला यश मिळतं आणि तुमची बढती संघामध्ये होते. यावेळेला टॉपेज चेंडूने घेतला. शॉर्ट थर्ड बॅन चेंडूवरती येणार आहे. धाव सुद्धा दरम्यानच्या कालावधीत पूर्ण होते. एक धाव अधोरेखित धावफलकावरती केली जाणार. धावसंख्या वाढत असताना या अगोदर आपण
पहिल्या मैदानामध्ये की जनता गॅरेज या संघाने एक मोठा विजय मिळवला. जवळपास 54 धावांनी जनता गॅरेज या संघाने तो सामना जिंकला. परंतु इथे एक संधी खरं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा आहे. तो संघ सुद्धा मोठ्या फरकानं इथे विजय मिळू शकतो. परंतु पाहणं फार गरजेचं इथून पुढे काय घडामोडी घडतायत. त्यावेळेस थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला होतो. 31 धावा, 4 ओव्हर संपलेले आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 65 धावांची गरज. केले केले, काळजी नका करू. चौथी मॅच आम्ही करतोय इथे. 31 धावा झाल्यात, 4 गड्यांच्या मोबदल्यात 12 चेंडू आणि 65 धावा अजूनही जिंकण्यासाठी. जवळपास आता 32.5 च्या सरासरीनं तुम्हाला धावा बनवायच्यात. म्हणजे प्रत्येक ओव्हरला जवळपास 32.5 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज शुभम ताके यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. बॉलर तयार आहेत शुभम. यावेळेस पहिलाच बॉल उडवलाय, गॅप मध्ये फटका जरूर खेळलाय, जाईल सीमारेषा पार आणि येतोय एक शानदार बहारदार षटकार. सुंदर फटका, बॅटच्या मधोमध चेंडू घेतला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर हा चेंडू फेकून दिला थेट काऊ कॉर्नर सीमारेषा पलीकडे. शुभम ताके यांचं भव्य स्वागत करणारा हा भव्य षटकार आपण पाहिलेला आहे. नक्कीच याच फटक्यांची गरज आहे जरा हा सामना तुम्हाला जिंकायचा आहे. परंतु इथे तुम्ही जरी सामना पराभूत झाले तरी तुम्ही किती फरकाने किती धावांनी सामना पराभूत होताय, किती धावांनी किती विकेटने तुम्ही सामना जिंकताय, या गोष्टी सुद्धा फार महत्वपूर्ण या स्पर्धेमध्ये राहणार आहेत. नेट रन रेट सुद्धा इथे फार महत्वपूर्ण राहणार आहे. हवेत चेंडू असेल, क्षेत्रक्ष चेंडूच्या खाली दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडला झेल आणि फलंदाज इथे होत आहेत फेल. आली विकेट, फलंदाज क्रमांक 5 इथे बाद विकेट. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 10 आणि जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर अमोल शिंदे, नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम ताके गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला परंतु त्यानंतर शुभम ताके यश मिळवत आहेत. हवेला भन्नाट वेगात टाकलेला चेंडू, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने फटका, वन बाउन्स चेंडू होतोय फरार. अप्रतिम स्ट्रोक इथे पाहायला मिळाला, दर्जेदार फटका, बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. स्क्वेअर कटचा हा फटका, थोडीशी जागा मिळाली आणि नक्कीच कॉपी बुक स्ट्रोक आपण तिथे पाहिला. 4 धावा पूर्ण करत असताना या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये सुद्धा बदल होत असताना पाहायला मिळतो. 41 धावा धावफलकावरती त्यावेळेला थोडस पदल आली ते केलं होतं. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही, प्लेड अँड मिस हा चेंडू निर्धावाला. 5-41 धावसंख्या स्थिरावलेली. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत, 8 चेंडू आणि 55 धावा अजूनही जिंकण्यासाठी आहेत. आज 4 सामने आपण सर्वांनी पाहिलेत. उद्या 3 वाजता परत एकदा क्रिकेटच्या या रणस संग्रामाला सुरुवात होणार आहे. उद्या दुसरा दिवस दुसरी रात्र इथे संपन्न होणार आहे ज्ञान प्रीमियर लीग 2024 ची. चांगला फटका, क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये तैनात करण्यात आलाय. एकच धाव तिथे मिळतो, दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न तिथे होणार नाही आणि धावफलक 1 पुढे, 42 धावा धावफलकावरती.
पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा धावफलक्यावर दिसणार आहेत. शुभम ताके तयार आहेत. याही वेळेला चांगला फटका पण ऋषी यांना बहादूर चेंडूवरती येत असताना एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कुठलाही तिथे प्रयत्न होणार नाही. नौफलक्यावरती पाहिलं असेल तर 43 धाव आतापर्यंत बनवल्या जात आहेत पाच फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आणि पाच ओव्हरचा खेळ सुद्धा इथे समाप्त झालाय. तर शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत सहा. शेवटचे सहा चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 53 धाव्यांची आवश्यकता फलंदाजी करणाऱ्या शिवम फायटर्स नेवासा बुद्रुक संघासाठी. सहा चेंडू आणि 53 धाव्यांची गरज आहे. गौरव कापसे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. शेवटचं षटक मैदानावरती हाताळलं जात आहे. शेवटचे सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता. बॉलर तयार आहेत. त्यामुळे चांगला फटका कव्हरच्या दिशेने खेळणार. धावबाची संधी होती आणि इथे डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच अडचणीमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वाढ झाली असती. परंतु एक धाव तिथे पूर्ण झाली. धावसंख्या एकने वाढली आहे. धावा झाल्या 44 धावा. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना एका बाजूला रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी तर दुसऱ्या बाजूला शिवम फायटर्स या दोन संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पाच गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा धावफलकावरती आहेत. बॅटचा एज बाहेरचा स्पर्श चेंडूला घेतला. तिथे शत्रक्षक फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू लढवतो. धाव कुठल्याही प्रकारची तिथे मिळत नाही. डॉट बॉल आला. समीकरण बदललं. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिले चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र मजबूत पकड मिळवली या सामन्यामध्ये. फलंदाजी करणारा संघ आता थोडासा बॅकफूटवर गेला. काहीशा औपचारिकता त्या सामन्यामध्ये शिल्लक राहिली आहे. चार चेंडूत 52 आवश्यकता आहे. याही वेळेस बॅटवर हा चेंडू प्रॉपर येऊ शकला नाही. शत्रक्षक ऋषी मात्र चेंडूवरती पोहोचले जाणार आहे. त्या दरम्यान फक्त एक सिंगल प्राप्त होते. एक धाव अधोरेखित धावफलकावरती केली जाते आणि धावसंख्या एकने पुढे जाते. आज शेवटची मॅच आजच्या रात्रीतल्या पडीत अनुभवत आहात. याही वेळेस बॅटवर चेंडू प्रॉपर येऊ शकला नाही. याही वेळेला बॅटचा बाहेरचा स्पर्श मात्र चेंडूने घेतलाय. एक सिंगल इथे कंप्लीट झाली. धावसंख्या झाली आहे 46 धावा पाच फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत. 50 धावांची गरज आहे. दोन चेंडू आणि 50 धावा पाहिजेत. त्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. शत्रक्षक आहेत तिथे. एकच धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र दरम्यान कुठल्याही प्रकारचा होणार नाही.
शेवटचा एक चेंडू आता बाकी आहे आणि विजयापासून फक्त एक चेंडू दूर रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी हा संघ आपण नक्कीच पाहू शकता. एका चेंडू मध्ये 49 धावेंची आवश्यकता हा सामना शिवम फायटर या संघाला जिंकण्यासाठी. शेवट मात्र गोड केलाय, जाता जाता केला इशारा, 6 धावा इथे आल्यात आणि आजचा दिवस या ठिकाणी संपला, आजची रात्र इथे समाप्त झाली आणि शेवटचा सामना इथे जिंकलाय रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा संघाने मात्र इथे विजय मिळवला. विजयी संघाचं अभिनंदन, मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. मॅन ऑफ द मॅच इम्रान पठाण.